नमस्कार मित्रांनो, आज मी एक तुम्हाला अशी भन्नाट स्ट्रॅटेजी देणार आहे ना, व्हिडिओ संपल्यानंतर ना प्रत्येकाची कमेंट असेल वाव एक नंबर. कारण सध्याच्या कंडिशनला मला बऱ्याच जणांची रिक्वेस्ट येत होत्या की असं काहीतरी वेगळं द्या. मी इंट्राडेला पण वापरू शकतो, मी स्विंग ट्रेडिंगला पण वापरू शकतो, मला कुठलंही स्कॅल्पिंग करायचे तिथे पण वापरू शकतो. तर मित्रांनो, याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी एक भन्नाट स्ट्रॅटेजी घेऊन आलोय. तिचं नाव आहे ऑल इन वन सुपर सॉनिक स्ट्रॅटेजी. लक्षात ठेवा, याच्या आधी मी तुम्हाला एक SSD स्ट्रॅटेजी दिली होती, त्याच्यानंतरची एक अशी भन्नाट स्ट्रॅटेजी आहे, लक्षात ठेवा, की जिचा वापर करून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये याचा वापर करू शकता. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर क्विकली जावा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, मी शंभूराज खामकर आज तुम्हाला अशी इन डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, की तुम्ही नक्कीच या स्ट्रॅटेजीचा वापर करून चांगले चांगले ट्रेड घ्यायला सुरुवात करू शकता. लक्षात ठेवा, कुठली स्ट्रॅटेजी सुरुवात करण्यापूर्वी इन डिटेल जाणून घेणं महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी या स्ट्रॅटेजीचे मी तुम्हाला सर्वात सेटिंग सांगतो. हे सेटिंग जर तुम्ही लावले तर खूप छान पद्धतीने तुम्हाला याचा वापर करता येईल, लिहून घेतलं तर अति उत्तम राहील. लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण काय करणार आहे, यूज टू डिफरंट EMAs अर्थात एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजेस वापरणार आहे आपण. लक्षात ठेवा, याच्यामध्ये दोन भन्नाट सेटिंगचा आपण एकत्र मिलाप करतोय आणि याच्यामधून ते दोघे जे रिझल्ट देत आहेत ना, ते एक्स्ट्रॉर्डिनरी असतील मित्रांनो. आता याच्यामध्ये पहिले सेटिंग काय असणार आहे, पहिली गोष्ट आपल्याला याच्यामध्ये वापरायचे 15 दिवसाचा EMA अर्थात एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. दुसरी गोष्ट असणार याच्यामध्ये आपल्याला लेंथ, म्हणजे आपण याच्यामध्ये वापरणार आहोत 15 ही लेंथ आपल्याला डिफाईन करायची. जेव्हा ही सेटिंग्स असतात त्याच्यामध्ये गेल्यावर मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, याच्यानंतर ना पुढची गोष्ट असते याच्यामध्ये सोर्स, आपण याच्यामध्ये ओपन ठेवणार आहोत, म्हणजे तो प्रत्येक दिवसाची ओपन व्हॅल्यू तिथे कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करेल किंवा ती व्हॅल्यू इनपुट म्हणून घेईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट असेल याच्यामध्ये ऑफसेट, तो ठेवायचा आहे आपल्याला 5. समजलं, पहिलं सेटिंग 15 ही तुम्हाला EMA निवडायचं, त्याची लेंथ असेल 15, सोर्स ओपन आणि ऑफसेट असेल 5. आता याच्यानंतर ना पुढची महत्वाची गोष्ट असेल याच्यामध्ये दुसरं सेटिंग आपल्याला याच्यामध्ये असं करायचंय की दुसरा 15 दिवसाचा EMA आपल्याला पुन्हा एकदा सिलेक्ट करायचा आहे. याच्यानंतर ना आपल्याला महत्वाची गोष्ट याची लेंथ ठेवायची ॲज इट इज 15, सेम इकडे पण लेंथ 15 असेल, इकडेही लेंथ 15 असेल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे सोर्स, तो असेल याच्यामध्ये क्लोज. लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असेल याच्यामध्ये. तिसरी महत्वाची गोष्ट असेल याच्यामध्ये ऑफसेट, तो असेल 0. लक्षात ठेवा, सिंपल कंडिशन्स आहेत तुम्हाला, दोन्ही पण EMAs घेतोय आपण 15 दिवसाचे आणि त्याच्यामध्ये एक नॉर्मल चेंजेस करतोय. आणि याचं चेंज केल्यावर तुम्हाला काय होणार आहे, तर इकडे असेल 15 दिवसाची लेंथ ओपन आणि 5 दिवसाचा 5चा ऑफसेट असेल याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर तुम्हाला असे हा इंडिकेशन देणार आहेत, दोन लाईन्स क्रिएट होतील, त्या जेव्हाही ब्रेक करतील आणि त्याला जेव्हा एक बुलिश कॅन्डल क्रॉसओवर करेल तेव्हा तुमच्यासाठी तो बाईंग सिग्नल असेल. त्या लाईन जेव्हा फ्लॅट असतील तेव्हा तो नो सिग्नल असेल, जेव्हा ते क्रॉस करून देईल तेव्हा तो तुमच्यासाठी सेल सिग्नल असेल. आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो बाईंग आणि सेलिंग, मग इंट्राडे करताय तर त्या पद्धतीने 5 मिनिटाची कॅन्डल लावा, पोझिशनल ट्रेड घेताय तर डेली कॅन्डल लावा. महत्वाची गोष्ट, इक्विटी ट्रेड करताय इक्विटीमध्ये वापरू शकता, डेलीमध्ये स्विंग ट्रेड करताय तिकडे वापरू शकता, कुठल्याही प्रकारचा अगदी क्रूडमध्ये ट्रेड घेताय तिकडे वापरू शकता, सगळीकडे ह्या स्ट्रॅटेजीचा आपल्याला वापर करता येणार आहे. मग आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण बघूया की ही स्ट्रॅटेजी कशी वापरायची. डायरेक्ट चार्टवर जाऊन तुम्हाला सांगतो, सगळ्यात आधी इंडेक्समध्ये आपण वापरूया. इथे जर पाहायला गेलं तर बँक निफ्टीचा आम्ही इथे चार्ट लावलेला, जो नॉर्मल चार्ट तुम्ही बघता तोच इथे आहे. याच्यामध्ये एक 5 मिनिटाचं सेटिंग लावलेलं आहे, म्हणजे तुम्ही इंट्राडेला वापरू शकता. आता आपण जाणार आहे याच्या सेटिंगवर. सेटिंग वापरताना मला काय करायचं, इंडिकेटर्समध्ये जायचं. गेलो, याच्यामध्ये गेलो की मला इथे टाईप करायचे EMA. आला इथे बघा, मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल आलेला आहे, त्याला मला दोनदा क्लिक करायचं, कारण मला दोन मुव्हिंग ॲव्हरेजची गरज आहे इथे. मी पहिल्यांदा एकदा क्लिक करेल, परत एकदा क्लिक करेल, म्हणजे दोन सेटिंग याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची सेटिंग तुम्हाला याच्यामध्ये करायची आहे, व्हॉल्यूम ॲड करून ठेवायचं आहे फक्त. ओके, याच्यामध्ये आपण ॲड करूया व्हॉल्यूम, सिम्पल गणित याच्यामध्ये लक्षात ठेवा आणि याला क्लोज करून टाका. आता आपण थोडे सेटिंग्सला एडिट करायचे, कारण आपण जे आधी सेटअप दिले होते त्याच्या पद्धतीनुसार आपल्याला करावं लागेल. मी काय करेल, पहिल्या EMAच्या सेटिंगमध्ये जाईल, इथे आलो मी, इथे बघा डिफॉल्ट लेंथ 9 आहे, इथे मला किती करायची आहे 15 करायची, मला इरेज करेल आणि याच्यामध्ये मी
15 करून ठेवील. त्याच्यानंतर माझा सोर्स असेल ओपन. मी इथे जाईल सोर्समध्ये, इथे क्लिक करेल ओपनवर. ऑफसेट असेल आपला याच्यामध्ये 5 चा. मग मी याच्यामध्ये सेटिंगमध्ये जाईल, पुन्हा 5 चा ऑफसेट करेल. समजलं? जे तुम्हाला आधी दाखवलं होतं त्या पद्धतीने आपण याला केला. त्याच्यानंतर स्टाईलमध्ये मी जाईल, थोडी लाईन डार्क करायचा प्रयत्न करेल. कलर तुमच्या आवडीने कुठलेही ठेवा, कलरचं इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. समजा मी ब्लॅक ठेवतो, तुम्हाला थोडं दिसायला सोपं जाईल. त्याच्यानंतर मी ओके केला. हे झालं पहिलं सेटिंग. दुसरं सेटिंग, आपली जी दुसरी आपण लावलेलं ईएम आहे त्याच्यावर क्लिक करा. त्याच्या इनपुट्समध्ये जावा. ओके, ह्याच्यामध्ये मी गेलो तर लेंथ मला लावायची याच्यामध्ये 15. मी क्लिक केलं त्याच्यावर आणि 15 आपण प्रेस केलं. ओके, त्याच्यानंतर सोर्स क्लोज ठेवायचं ॲज इट इज, ऑफसेट 0 ॲज इट इज, ह्याच्यात काही चेंज करायचा नाही. त्याच्यानंतर मी स्टाईलमध्ये जाईल, त्याची लाईन थोडी मी डार्क करेल. तुम्हाला रेड वाटलं तर रेड ठेवा, सेम कलरची ठेवली तरी काही फरक पडत नाही याच्यामध्ये. ओके, ह्याला मी केलं ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये येतोय व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम तुम्ही डिफॉल्ट 10 दिवसाचा किंवा 20 दिवसाचा कुठलाही ठेवू शकता. 10 ठेवल्यास अति उत्तम राहील, काही प्रॉब्लेम नाही आहे, जो आपल्याला ब्रेकआउटच्या वेळी कामाला येणार आहे. क्लिअर झालं? याच्यामध्ये डिफॉल्ट आहे ना ते. आता मित्रांनो, हे बघायचं सिग्नल कशा पद्धतीने जनरेट करतो. जेव्हाही ह्या दोन लाईन जवळपास असतात तेव्हा तो नो ट्रेड झोनमध्ये असेल. जेव्हा ही प्राइस या लाईनला क्रॉस करून खाली जाईल तेव्हा तो सेलिंगचे इंडिकेशन देईल. मग तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करता तर फ्युचर सेल करू शकता. जर तुम्ही ऑप्शन्समध्ये ट्रेड करता तर ह्याने सेल केल्यावर तुम्ही याच्यामध्ये पुटचा विचार करू शकता. याच्यानंतर जेव्हा ह्या क्रॉस करून लाईनला वरती येईल तेव्हा तुम्ही याच्यामध्ये बाईंगचा विचार करू शकता. मग तुम्ही इक्विटीमध्ये असाल तर इक्विटीचा विचार करा. आपण आहोत इंडेक्समध्ये तर आपण त्याचा कॉलचा विचार करू शकतो किंवा फ्युचरचा विचार करू शकतो आणि इथून वर जातो. ऑप्शनमध्ये जर ट्रेड करताय तर मिनिमम तुम्हाला 30-35% रिटर्न ह्या स्ट्रॅटेजीमध्ये मिळू शकतात. पण बॅकटेस्टिंग करणं खूप महत्वाचं आहे. समजलं? कशा पद्धतीने हे सिग्नल देतो, म्हणजे बाईंग सिग्नल पण देईल, सेलिंग सिग्नल पण देईल. आता हे जर पाहिलं आपण बँक निफ्टीमध्ये, आता मी याला निफ्टीमध्ये लावून दाखवतो तुम्हाला. निफ्टीमध्ये कशा पद्धतीने लावायचं आपल्याला, इथे जायचंय आणि निफ्टीवर मी क्लिक करेल. निफ्टी 50 इंडेक्स आला, सेम कंडिशन. निफ्टीमध्ये पण मला जेव्हा मार्केट सेलिंगमध्ये असेल तेव्हा तो सेलिंगमध्ये दाखवेल. लक्षात ठेवायचं ह्या दोन्ही लाईनच्या खाली प्राईज असणं गरजेचं आहे. कॅन्डलने त्याला क्रॉस करून रेड कॅन्डल बनणं जास्त महत्वाचं आहे. विथ व्हॉल्यूम जर असेल तर अतिउत्तम. क्लिअर? आणखीन महत्वाची गोष्ट, जेव्हा मार्केट रेंज बाउंड मध्ये असेल तेव्हा तो दाखवेल, जेव्हा अपसाईडला असेल तेव्हा तो तुम्हाला बाईंग साईडला पण दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही नॉर्मली अशा पद्धतीने मार्केट पडत आहे तरी तुम्हाला सेलिंगचे ट्रेड मिळतील, अपसाईडला जाते तर अपसाईडचे ट्रेड मिळतील. रेंज बाउंड असेल तरी तो सांगेल की तुम्ही इथे शांत राहा. जेव्हा या लाईन्स क्लोज असतात तेव्हा तुम्ही शांत राहणं उत्तम. प्रॉपर क्रॉस केल्याशिवाय एंट्री नसावी. त्याच्यानंतर मी पुन्हा एक इंडेक्स दाखवतो. का? तर मोस्टली लोकांना निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये ट्रेड करायला आवडतात, म्हणून मी तुम्हाला इथे दाखवतोय. इथे मी दाखवतो मोस्टली फिन निफ्टी. फिन निफ्टीचा आपण इथे अभ्यास करूया. बघा, इथे फिन निफ्टी टाकतोय मी. फिन निफ्टीमध्ये जर आपण गेलो याच्यामध्ये तर लक्षात ठेवा कशा पद्धतीने दाखवतो. इकडे बघा, आता रेंज बाउंड झोन आहे, तिथे तुम्हाला तो दोन्ही लाईन्स क्लोज दाखवेल. म्हणजे तुम्हाला इथे इंडिकेशन आहे नो बाईंग नो सेलिंग. जेव्हा तो प्रॉपर एक सेलिंग कॅन्डल बनवेल तेव्हा तुम्हाला इथे सेल करायचं आहे. जेव्हा तो क्रॉस करून वरती जाईल तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये अपसाईडला विचार करायचा आहे. पुन्हा ब्रेक केला डाऊन साईडला, पुन्हा डाऊन साईडचा विचार करायचा आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक मुवमेंटला कमीत कमी 30-35% मुवमेंट कॅच करू शकता, परसेंटची मुवमेंट कॅच करू शकता. पण त्याच्यासाठी थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता काही जणांना वाटेल की अरे आम्ही तर ऑप्शनमध्ये ट्रेडच करत नाही, इक्विटीचं काहीतरी सांग. चला मित्रांनो, मग मी असं दाखवतो की इक्विटीमध्ये पण याला कसा वापरू शकतो. इथे एक मी उदाहरण देतो. आज जे काही स्टॉक पळाला होता याच्यामध्ये मारुती. ओके, पण हा मारुती जेव्हाही वर गेलाय त्याच्या आधीपासून आपल्याला या आपला जो ऑल इन वन सुपरसॉनिक स्ट्रॅटेजी आहे त्याने दाखवून दिलेला आहे. कशा पद्धतीने पहा, मारुती सुझुकी. मी आता इथे कॅन्डल चेंज करेल, डेलीवर येतो. ओके, इथे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये मारुतीची आज एक बुलिश कॅन्डल बनली होती. पण या आधीच आपल्याला एक छान ब्रेकआउट इन दाखवला होता आणि इथून तुम्हाला तो स्विंग इनिशिएट करत होता. स्विंगमध्ये पण आपल्याला 30-40% हा रिटर्न देऊ शकतो, दाखवू शकतो. पण बॅकटेस्ट करणं आपल्याला याच्यामध्ये तेवढंच इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर आणखीन एक स्टॉक दाखवतो ऑटो सेक्टरचा, टाटा मोटर. बऱ्याच जणांना हा स्टॉक माहिती आहे म्हणून तुम्हाला मी दाखवतो. असे मी काही स्टॉक काढले, तुम्ही पण संध्याकाळी याच्यामध्ये चेक करू शकता. टाटा मोटर्स हा जो स्टॉक आहे याच्यामध्ये ते जर तुम्ही पाहायला गेले तर याच्यामध्ये पण एक छान भन्नाट क्रॉसओवर दिला, तिथून कन्सिस्टंट वर गेला. आता इथे लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी अशी कंडिशन येऊ शकते की एक रेड कॅन्डल बनली पण त्याने प्रॉपरली क्रॉस केलं नाही. लक्षात ठेवा, म्हणजे कुठली स्ट्रॅटेजी जेव्हा वापरतो इन डीपमध्ये लक्षात ठेवायचं,
फॉलोअप कॅन्डल नेहमी स्ट्रॉंग सेलिंगची असणं गरजेचं आहे. जेव्हाही दोन सेलिंगच्या कॅन्डल असतील तेव्हा तुम्ही प्रॉपरली एक्झिट होऊ शकता. कारण बऱ्याच वेळेला फॉल्स ब्रेकआउट मार्केटमध्ये असतात, फॉल्स ट्रॅप असतात मार्केटमध्ये, तिथे तुम्ही याच्यामुळे फसणार नाही. जसे इथे बघा, फॉलोअप कॅन्डल दोन बनले, इथे प्रॉपर सेलिंग इंडिकेशन त्याने दाखवून दिलं. आणखीन एक वेगळ्या सेक्टरचा घेतो लुपिन, ज्याच्यामध्ये आम्हाला याच्या आधी काही मुवमेंट सापडल्या होत्या. लुपिनमध्ये मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने याने काम केलेले. तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं असेल तर याने जी अपसाईड मुवमेंट केली बघा, जिथे तो फ्लॅटमध्ये होता तिथे छोटे छोटे ब्रेकआउट दिले, फ्लॅट होता तिथे तो क्लोज होता. जिथे प्रॉपर स्ट्रॉंग ब्रेक केली लेवल, तिथून त्याने पुन्हा एकदा भन्नाट रॅली दिली. आता नुकतीच याने याच्यामध्ये सेलिंग इंडिकेशन केलेलं आहे, समजलं. आणखीन एक शेवटचा स्टॉक दाखवतो मी तुम्हाला याच्यामध्ये डिमांड सारखा. लक्षात ठेवा, हे वेगवेगळे स्टॉक का दाखवते तर तुमचा पण अनुभव येईल की तुम्हाला कुठे याला वापरायचं आहे आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये काम करायचं आहे. हा आहे डिमांड. डिमांडमध्ये जर पाहायला गेली ते बघा, दोन प्रकारचे इंडिकेशन. आधी बाईंग इंडिकेशन, पुन्हा सेलिंग इंडिकेशन दिला, पुन्हा बाईंग इंडिकेशन दिला. म्हणजे प्रत्येक रॅलीला बघा, इथे 3700 ते 3750 आसपास अपसाईड इंडिकेशन दिला, 4050 पर्यंत गेला, म्हणजे तिथे तुम्हाला 300-350 रुपये आरामात देतो येतो. इथून पण सेलिंगला तेवढीच मुवमेंट, अपसाईडला तेवढीच मुवमेंट, म्हणजे काय होणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं मार्केट असू द्या, मग इंट्राडे करताय तिथे टाइमफ्रेम चेंज करून याला वापरा, पोझिशनल मुवमेंट करताय तिथे टाइमफ्रेम चेंज करून वापरा, क्रूडमध्ये जात आहे तिथे टाइमफ्रेम चेंज करून वापरा. आणि अशा पद्धतीने ही भन्नाट पद्धतीने आपल्याला ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे. हिचं नाव आहे ऑल इन वन सुपरसॉनिक स्ट्रॅटेजी. पण आता हिला इन डिटेलमध्ये कशी वापरायची हे थोडं तुम्हाला मी याच्यामध्ये सांगायचं काम करतो, म्हणजे तुम्हाला समजेल की याचा वापर कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे. तर पहिले लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत ही स्ट्रॅटेजी वापरण्याचे. लक्षात ठेवा, कारण कुठलीही गोष्ट, म्हणजे एखादी गाडी घेतली पण ती गाडी कशी वापरावी याचे रूल्स रेग्युलेशन्स असतात, ते जर प्रॉपर वापरले तर तिचा चांगला इफेक्टिव्ह यूज आपण करू शकतो. याच्यासाठी पहिली गोष्ट लक्षात ठेवा, चेक मार्केट डायरेक्शन. मार्केटची दिशा ही नेहमी इम्पॉर्टंट असेल. ज्या दिशेने मार्केट आहे त्या दिशेने ट्रेड घेतलेलं उत्तम राहतं, कारण ट्रेंड इज अवर फ्रेंड. त्या दिशेने ट्रेड बसला तर प्रॉफिटेबिलिटी चांगली राहते, रिस्क अँड रिवॉर्ड रेशो उत्तम राहतो. दुसरी गोष्ट असते याच्यामध्ये, एंट्री अबो ब्रेकआउट कॅन्डल्स हाय. जी ही ब्रेकआउट कॅन्डल असेल, जी ही दोन लाईनला EMAच्या क्रॉस करून वर जाणार आहे, तिच्या पुढच्या कॅन्डलला नेहमी एंट्री घ्यावी. कारण बऱ्याच वेळेला फॉल्स कॅन्डल पण बनतात, एंड ऑफ द डे त्या क्लोजिंगला खाली येतात, तर त्यामुळे तिथे तुम्ही फसू शकता. त्यामुळे पुढच्या कन्फर्मेशन कॅन्डलला नेहमी ट्रेड घ्यावा, फसण्यापासून आपण वाचतो किंवा आपण ट्रॅपपासून वाचू शकतो. याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, SL बिलो द ब्रेकआउट कॅन्डल्स लो. जो ही ब्रेकआउट कॅन्डल असतो त्याच्या खालचा जो काही लोवेस्ट पॉइंट असेल तो तुमच्यासाठी स्टॉप लॉस म्हणून इथे काम करतो. याच्यानंतर असतो यूज सपोर्ट अँड रेजिस्टन्स फॉर बेटर रिझल्ट. म्हणजे कुठपर्यंत जाणार, कुठून पडेल, काय वर जाईल, टार्गेट जे काढता, जे तुम्हाला मी आधी शिकवलं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स पद्धतीने जर काढले तर अतिउत्तम जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण चुकीचे जे टार्गेट काढतो ते त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीनुसार घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो, हे चार महत्त्वाचे पॉईंट होते. आता असं काही जणांना वाटत असेल असे भन्ना स्ट्रॅटेजी आम्हाला आणखीन पाहिजेत, आम्हाला अजून तुमच्याकडून विविध गोष्टी शिकायचे, तर काळजी करू नका. तुम्ही एक सिंपल गोष्ट याच्यामध्ये करू शकता. आपणाला महत्त्वाची गोष्ट काय, याच्यामध्ये व्हॉल्यूमचा वापर करा. तो जर स्ट्रॉंग असेल तर आपण वरच्या दिशेने वापरू शकतो. आता तुम्हाला जर अशा पद्धतीने अजून भन्ना स्ट्रॅटेजी विथ सपोर्ट पाहिजे असतील तर एक डिमॅटची लिंक तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यामध्ये जावा. अपस्टॉक, एंजल आणि झिरोदा ह्या तिन्हीचे आम्ही नॅशनल पार्टनर आहोत. यापैकी कुठलंही अकाउंट तुम्ही ते ओपन करा. हे ओपन केल्यानंतर आमचा सपोर्ट तुम्हाला राहतो याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही असं प्रॉपरली चांगले स्टॉक कसे शोधायचे, कसे ब्रेकआउट असतात, काय स्ट्रॅटेजी कसे इम्प्लिमेंट करायचे, आणि याच्या व्यतिरिक्त गुंतवणुकीविषयी काही तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तिथेही तुम्हाला आमच्याकडून सपोर्ट दिला जातो. तर आजच 888-280-9090 हा जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर जावा आणि आजच तुमच्या शंका निरसन करून घ्या आणि डिमॅट ओपन करून आमच्याशी कनेक्टेड राहा. कारण ह्या सगळ्या फॅसिलिटी आम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तिथे देणार आहे. आशा करतो मित्रांनो ही ऑल इन वन सुपरसॉनिक स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडली असेल. आता चला कामाला लागा. जे सेटिंग दिलेत ते तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा, याचं एक प्रॉपर सेटअप बनवा आणि बॅकटेस्ट करा. काही स्टॉक थोडा अनुभव येऊ द्या, छोटे छोटे ट्रेड मारा आणि ह्या स्ट्रॅटेजीचा वापर तुम्हाला कसा होतोय आवर्जून कमेंट करा. आणि आता सांगा ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली. मी सुरुवातीला सांगितलं होतं परफेक्ट सगळ्यांना आवडेल, कमेंट करायची आवर्जून प्रत्येकाने. कारण जेव्हाही या स्ट्रॅटेजीला 1,00,000 व्ह्यूज पूर्ण होतील तेव्हा आम्ही याचा पुढचा एक भन्नाट पाठ देणार आहे विथ फ्री स्कॅनर, ज्याच्याकडून तुम्हाला रोज सकाळी हा स्टॉक शोधून पण देणार आहे चांगल्या पद्धतीने. तर चला मित्रांनो, प्रत्येकाने कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा विसरू नका. धन्यवाद.